इकडे धुळे शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा घोळ समोर आलाय. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपाला रामराम ठोकलेले माजी आमदार अनिल गोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आपण महाआघाडीचे उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केलाय. मात्र याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांना विचारणा केली असता आपल्याला याबाबत काहीही माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलंय. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब होतं. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावरती त्यांनी भाष्य करणं टाळलं असलं तरी विजय आपलाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बाकी जे काय असतील ते आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना वगैरे या सगळ्यांचा पाठिंबा आहे. भाजपाच्या काही लोकांचा पाठिंबा का पक्षाचा यातून पाठिंबा आहे? तुम्ही त्या लोकांना विचार ज्यांचा आहे त्यांना फोडू शकेल.